लसीकरणासाठी लकी ड्रॉ या अभिनव उपक्रमाला सटाणा शहर व तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. लसीकरण न करून घेणाऱ्यांनी लकी ड्रॉ या योजनेच्या निमित्ताने का होईना लसीकरण करून घेतले. 2 वर्षापूर्वी देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला होता. या संसर्गामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले. देशात या आजारावर इलाज नसल्याने नामांकित कंपन्यांनी लसीची निर्मिती केली. त्या लसींवर सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दिल्ली पासून गल्ली पर्यंत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. शासनाच्या आव्हानाला काही नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी टाळाटाळ केली असल्याचे अनेक सर्वे मधून पुढे आले. त्यातच मुस्लिम समाजाकडून लसीकरण करून घेण्यासाठी द्विधा मनस्थिती असल्याचेही पुढे आले. लसीकरण करून घेणे हे प्रत्येकाच्या फायद्याचे व संरक्षणासाठी योग्य असल्याने ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशा सर्व समाज घटकातील नागरिकांसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते फारुक तांबोळी यांनी अनोखी युक्ती लढवून लसीकरण करून घेण्यासाठी चक्क लकी ड्रॉची योजना आखली व त्यानुसार आज शनिवारी बाजाराच्या दिवसाचे निमित्त साधून लसीकरणासाठी स्टॉल लावला. ज्या नागरिकांनी लसीकरण केलेले नव्हते व ज्यांच्या मनात लसीकरणाविषयी भीती व गैरसमज होता तो त्यांनी दूर करून लकी ड्रॉच्या निमित्ताने का असेना लसीकरण करून घेतले. हा लसीकरण ठेवण्यामागचा हेतू असा होता, बरेच लोक इतकं शासनाने वारंवार विनंत्या करून आणि प्रचार करून सुद्धा बरेच काही लोक अजून सुद्धा वंचित आहेत. आणि मुस्लिम समाजाकडे थोडंसं पाण्याचा कल असा आहे लोकांचं, का हे लोक हे करून घेत नाही, लसीकरण करून घेत नाही. त्याच्यामुळे माझ्या डोक्याची कल्पना आली व समाज थोडासा प्रबोधन करून जेणेकरून जास्त जास्त लसीकरण झालं पाहिजे आणि त्याच्यात जे वंचित लोक आहेत राहिलेले त्यांच्या दृष्टीने थोडासा आपण बक्षीस वगैरे ठेवला तर ह्या दृष्टीने त्यांना असं वाटेल का हे बक्षीसमुळे आपण लसीकरण घेऊन टाकू. या लोकांना गरजेचं वाटत नाही अशा लोकांसाठी खास आपण ठेवलेलं आहे आणि जास्त जास्त लसीकरण करून घ्यावा. आणि शासनाचं हा जो उपकरण आहे ह्याच्यात थोडंसं प्रतिसाद मिळावा नागरिकांचा या हेतूनेच आपण हा कार्यक्रम लावलेला आहे. ह्याच्यात कुठलाही राजकीय हेतू नाही, कुठलाही पक्षाचा मी पदाधिकारी नाही. लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांसाठी सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 4 वाजता लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. पहिले बक्षीस 11,000 रुपये, दुसरे बक्षीस 5,000 रुपये, तिसरे, चौथे व पाचवे बक्षीस 1,100 रुपये असणार आहे. लस घेणाऱ्या कोणत्या भाग्यवानाला बक्षीस लागते याची उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नितीन बागुल व तालुका वैद्यकीय अधिकारी हर्षल कुमार महाजन यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे आयोजक फारुक तांबोळी यांनी सांगितले.